महत्त्वाचे अपडेट समोर येते. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत बोलतात, आपण थेट जाऊया. की नाही हे प्रामुख्याने शासकीय पॉलिटेक्निकचे जे प्राचार्य आहेत त्यांनी देखील बघितलं पाहिजे, प्रायव्हेट कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांनी देखील बघितलं पाहिजे, आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 15 ते 18 वयोगटातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचं कॅम्प लावून लसीकरण कसं करता येईल याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेऊन तातडीनं त्यांचे कॅम्प घेतले गेले पाहिजेत आणि ती देखील कारवाई तातडीनं झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज जाहीर करतोय. संचालक कला शालेय शिक्षणच्या काही परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभाग घेतो, त्याच्यामध्ये चित्रकला परीक्षा असतात 10वीच्या अगोदरच्या, आणि 10वीच्या अगोदरच्या चित्रकला परीक्षा पास झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळतात त्या परीक्षाबद्दल देखील शंका निर्माण केली जात होती, परंतु कला संचालनालयाला आम्ही आदेश दिलेले आहेत की या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाल्या पाहिजेत, जेणेकरून 10वीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कचं कुठेही त्यांना अडचण येता कामा नये. 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील ते ग्रेस मार्क्स मिळाले नाहीत म्हणून कुठेतरी आम्ही मागे पडतोय अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये येऊ नये यासाठी चित्रकला परीक्षाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शालेय शिक्षण ज्या घेण्यात येतात त्या देखील घेण्याचा निर्णय ऑनलाईन पद्धतीनं आम्ही केलेला आहे. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आमचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सगळा स्टाफ यांचं लसीकरण झालंय की नाही याच्यावर पूर्णतः मॉनिटरिंग दोन्ही संचालकांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संचालकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयातले शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक वर्ग प्राचार्य वर्ग यांचं लसीकरण झालेलंच असलं पाहिजे ही सक्ती मात्र कालच्या बैठकीमधनं पुढे आलेली आहे आणि त्याच्या पद्धतीचा GR देखील आम्ही पारित करतोय. विद्यापीठ असेल, महाविद्यालयीन शिक्षकीय शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना 50% उपस्थित राहण्याची मुभा उद्यानंतर आम्ही देणार आहोत, परंतु 50% उपस्थिती राहत असताना 50% लोकांनी वर्क फ्रॉम होम हे केलं पाहिजे आणि चक्राकार पद्धतीनं म्हणजे रोटेशन पद्धतीनं या सगळ्यांचा जो काही म्हणजे ड्युटी आहे ही लावून देण्याची जबाबदारी विद्यापीठाची आणि महाविद्यालयाची आहे, आणि म्हणून हे निर्णय घेत असताना आम्ही शिक्षकांचा देखील विचार केलेला आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील विचार केलेला आहे, आणि 50% उपस्थितीमध्ये ऑनलाईन एज्युकेशन हे सुरू राहिलं पाहिजे. विद्यापीठांच्या काही कामांच्या निमित्तानं शिक्षकेतर कर्मचारी देखील आवश्यक असतात, ते देखील 50% उपस्थित राहावे असा आम्ही निर्णय घेतलेला आहे, परंतु हे 50% कर्मचारी किंवा शिक्षक असतील हे रोटेशन पद्धतीनं असावेत जेणेकरून कोणालाही कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीनं कार्यवाही करावी विद्यापीठाने अशा पद्धतीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. हा सगळा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे तो 15 फेब्रुवारीपर्यंतचा घेतलेला आहे. परीक्षांच्या बाबतीमध्ये देखील 15 फेब्रुवारीनंतरच्या परीक्षा कशा पद्धतीनं घ्यायच्या याचं स्वरूप देखील येत्या 2-4 दिवसांमध्ये बसून आम्ही ठरवणार आहोत, परंतु ज्या पद्धतीनं सुरुवातीला आम्ही सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, पर्यावरण मंत्री स्वतः आदित्यजी ठाकरे असतील, बाळासाहेबजी थोरात असतील, यांनी जी भूमिका मांडलेली आहे की विद्यार्थ्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये या संसर्गाचा परिणाम होता कामा नये, याच्यातनं या संसर्गातनं विद्यार्थी त्यांचे पालक हे सुरक्षित राहिले पाहिजेत, म्हणूनच आज आपण हे पहिलं पाऊल टाकतोय. मला आपल्याला विनंती करायची आहे की जरी हा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला असला तरी स्वतःचं संरक्षण करणं, मास्क वापरणं, हात सॅनिटायझिंग करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही काळाची गरज आहे, आणि म्हणून पुन्हा 15 फेब्रुवारीनंतर आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमाचं पालन करावं एवढीच या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, आणि पुन्हा एकदा या सगळ्याची कारवाई ही उद्यापासून GR निघाल्यानंतर सुरू होईल, परंतु ही कारवाई फक्त अकृषी विद्यापीठापुरती मर्यादित नाही तर हे नियम प्रायव्हेट युनिव्हर्सिटींना देखील लागू राहतील, हे नियम आमच्याशी अफिलिएटेड असलेल्या कॉलेजला देखील लागू राहतील, आणि हे नियम स्वायत्त असलेल्या कॉलेजेसला देखील लागू राहतील याची नोंद विविध संस्थांनी विविध कॉलेजेसनी आणि विद्यापीठानं घेणं आवश्यक आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे